गेल्या 5 वर्षात जनतेची फसवणूक करण्याचा धंदा राज्यातील सरकारने चालवला आहे, तो निदान आता तरी बंद करावा. एकरी मदत जाहीर केल्याशिवाय तरतूद हा शब्द अर्थशून्य असून 10,000 कोटी रुपयांची मदत केल्याचा सरकारी आदेश दाखवावा असं जाहीर आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे. या संदर्भात बोलताना सावंत म्हणाले की राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू नाही, त्यामुळे पुरवणी मागण्याचा प्रश्न येत नाही. मदत आणि पुनर्वसन विभागाचे बजेट यथातच आहे, त्यातही मुख्यमंत्र्यांनी 10,000 कोटी रुपयांची तरतूद केली असं जाहीर केले. ते पूर्ण जनतेची दिशाभूल करणारी असून हा आदेश अद्यापही निघाला नाही. राज्याचा आपत्कालीन निधी फक्त 150 कोटी रुपयांचा आहे, तो वाढवून देण्याचा आदेश देखील निर्गमित झालेला नाही. तसेच शासकीय परिभाषेनुसार ही अवकाळी पावसाने झालेले नुकसान आपत्कालीन परिस्थितीमध्ये गृहीत धरले जात नाही, त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडे चर्चा केली हा पूर्णपणे देखावा आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी राज्यावर नव्हे तर भाजपवर आपत्तीची चर्चा केली असून NDRF ची नव्हे तर ED ची मदत मागण्यासाठी गेले होते. असे नसेल तर महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्र्याकडे किती कोटीची मदतीची मागणी केली ते सांगावे. याहूनही गंभीर बाब की शासनाने अद्याप प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी किती मदत देणार ते जाहीर केले नाही, त्यामुळे 10,000 कोटी रुपयांची मदत हा विषय अर्थशून्य आहे असे सावंत म्हणाले.